पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक सातत्याने लांबणीवर जात असल्याने इच्छुक उमेदवार खर्च करून वैतागले आहेत. निवडणूक कधी होईल याबाबत काहीच सांगता येत नसल्याने इच्छुकांनी कार्यक्रम घेणं बंद केलं आहे. इच्छुक पूर्णपणे शांत झाले आहेत, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरणातही गारवाच आहे. माजी नगरसेवकांसह सर्व इच्छुक आतुरतेने निवडणुकीची वाट पाहत आहेत, पण प्रभाग 3 की 4 याबाबत संभ्रमावस्था अद्यापही कायम आहे, त्यामुळे 2022 हे वर्ष अक्षरशः वाट पाहण्यात गेले. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात 17 जानेवारी 2023 रोजी सुनावणी होणार आहे, यामुळे एप्रिल मे महिन्यातच निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हौशे गौशे नवशे यांच्या इच्छा आकांक्षांना महिनाभर मुरड बसली आहे. सक्रिय झालेले राजकीय पक्ष कार्यकर्ते पुन्हा थंडावले आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये प्रभाग रचनेबाबत एकमत होण्यास झालेला विलंब, कोरोना महामारी, निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचे त्रांगडे आणि नंतर झालेला सत्ता बदल यामुळे महापालिका निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा 5 वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला आहे. मागील 10 महिन्यांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. अद्यापही महापालिका निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले नाही, त्यामुळे निवडणुकांचे भिजत घोंगडे कायम आहे. न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडत आहे. प्रत्येक वेळी नवनवीन आदेश येत आहेत, त्यामुळे महापालिकेची निवडणूक शाखाही संभ्रमावस्थेत आहे. परिणामी निवडणूक शाखेतही शांतता आहे. न्यायालयाबरोबरच राज्य शासन, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे. महापालिका निवडणुकांबाबतची सुनावणी 17 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. त्यामध्ये काय निकाल लागतो की पुन्हा सुनावणी लांबणीवर पडते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. शिंदे फडणवीस सरकार 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यास आग्रही आहे, त्यामुळे 3 सदस्यीय पद्धतीने की 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार. 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घ्यायची झाल्यास प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया आणि मतदार यादी नव्याने करावी लागणार आहे. यामध्ये प्रभागातील मतदार संख्येसह लोकसंख्या देखील वाढेल. नव्याने प्रक्रिया करण्यासाठी 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे एप्रिल 2023 महापालिकेची निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.